The Great Happiness Bhutam Saranam Gacchami भगवंताची शिकवण सर्वांच्यासाठी असते, सर्व लोकांच्यासाठी असते। चारही वर्णांतील लोक भगवंताला शरण आले। आजही आम्ही पाहतो आहे रोज ज्या ज्या लोकांचं बौद्धेत्तर लोकांचं ज्यांचं ज्यांचं पुण्य आहे आणि ज्यांच्या ज्यांच्यामध्ये श्रद्धा बीज आहे ना ते लोक बदलत आहेत। रोज फोन करतात लोक इतर समाजाचे। तुमच्या माहितीसाठी सांगतो, काल एक फोन आला बघा, मराठा समाजातील पाटील व्यक्तीचा। ते म्हणाले की भंतेजी आम्हाला भोजनदान द्यायचं आहे आपल्याला। तसे जे लोक भगवान बुद्धाचा धम्म मक्तेदारी नाही, मी आपल्या लोकांना नेहमी दोष देतो याच्यासाठी की आपल्या लोकांनी बाबासाहेबांची मक्तेदारी करून ठेवली आणि भगवान बुद्धाची मक्तेदारी करून ठेवली। हालांकी भगवान बुद्ध काही आपलेच आहेत असा विषय नाही आहे। वाचा तुम्ही बौद्ध साहित्य, भगवान बुद्ध ब्राह्मणांचे पण झाले, भगवान बुद्ध क्षत्रियांचे पण झाले, भगवान बुद्ध वैश्यांचे पण झाले आणि भगवान बुद्ध शूद्रांचे पण झाले। सारीपुत्ता आणि महामोगलायनला पण घेतलं आणि भंगी समाजातल्या सुनीतला पण घेतलं, आनंदला पण घेतलं चुलत भावाला आणि न्हावी समाजातल्या उपालीला पण घेतलं, स्त्रियांना घेतलं, पुरुषांना घेतलं, तरुणांना घेतलं, तरुणींना घेतलं, कोणाची जात वगैरे पाहिली नाही। भगवान म्हणाले माझा धम्म महासमुद्रासारखा आहे। काय उपमा दिली भगवंताने? महासमुद्रासारखा आहे। मी आताच बघा काही दिवसांपूर्वी नंदनवन कॉलनीमध्ये समुद्राचे जे 8 गुण असतात ते बुद्ध धम्मामध्ये आहेत। समुद्राचे किती गुण आहेत? आश्चर्यकारक गुण किती आहेत समुद्रात माहिती आहे तुम्हाला? समुद्राचे आश्चर्यकारक असे 8 गुण आहेत असतात आणि बुद्ध धम्मामध्ये सुद्धा आश्चर्यकारक समुद्रासमान 8 गुण असतात। आपल्या चॅनलवरती ते प्रवचन तुम्ही ऐका, तुम्हाला समजेल की कोणते गुण असतात। तर मी हे यासाठी म्हणून सांगतोय की भगवंताचा धम्म हा महासमुद्रासारखा आहे। भगवान म्हणाले जशा नद्या वेगवेगळ्या नावाच्या नद्या असतात ना, त्या सगळ्या नद्या जेव्हा समुद्राला येऊन मिळतात तेव्हा समुद्राचं पाणी असं ओंजळीत घेऊन कोणी एखादा पुरुष असा म्हणू शकत नाही की हे आमच्या गोदावरीचं पाणी आहे, हे आमच्या यमुना नदीचं पाणी आहे, म्हणू शकते काय? भगवान म्हणाले माझा धम्म असाच आहे। संप्रदाय नाही आहे बुद्ध धम्म म्हणजे, बुद्ध धम्म म्हणजे संप्रदाय नाही आहे। तुम्हाला वेगळं वाटत असेल ऐकायला, परंतु बुद्ध हे कोण्या एकट्याचे नाही आहे। बुद्ध काय फक्त करुणानंद भंतेजीचे नाही आहे, बुद्ध काय फक्त भिक्कूंचे भिक्कुणींचे श्रामणेर श्रामणेरींचेच नाही आहेत, बुद्ध काय फक्त उपासक उपासिका ज्या बौद्ध धम्माचं स्वीकार केला आहे तर त्यांचेच नाही आहेत, बुद्ध सर्वांचे आहेत, बुद्ध सर्वांचे आहेत। तुम्ही कधी विपसना सेंटरला जाऊन पहा, भगवंतावर श्रद्धा ठेवणारे फक्त आपलेच लोक आहेत असा कोणाला भ्रम वाटत असेल ना तर तसं नाही आहे। काही काही अपवाद लोक असतात समजलं, परंतु सगळेच लोक तसे नाही आहे। आणि त्याच्यामुळे मी सांगतो की भगवान बुद्धाच्या चित्तामध्ये सर्वांच्याबद्दल अनुकंपा भाव असतो आणि त्याच्यासाठी मला सांगितलं आहे की भगवान सर्वांचे असतात। द ग्रेट हॅपीनेस बुद्धं शरणं गच्छामि।